विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. तरुणांमधलं लैंगिक शिक्षण एक सामाजिक गरज याबद्दल आज आपण बोलतोय डॉक्टर राजन भोसले यांच्याशी. कार्यक्रमाकडे वळताना पुन्हा माझ्या मनात एक प्रश्न असा आला की हे शरीर शास्त्र आपण म्हणतो किंवा ही शरीराची गरज म्हणतो, शरीराची वाढ म्हणतो, हे फक्त तेवढ्यापुरतच लैंगिकतेपुरतच मर्यादित असतं की मानसिक अवस्थेशी त्याचा काही संबंध असतो? असतोच. म्हणजे शरीर आणि मन असे दोन जरी शब्द आपण वापरत असलो तरी खरं ह्या दोन गोष्टी नाहीच आहेत. मन म्हणजे शरीराचाच न दिसणारा भाग किंवा शरीर म्हणजे मनाचा दिसणारा भाग असं म्हटलं तरी हरकत नाही. जसं एखाद्या एखादं पेन आपण हातात धरलं तर त्याला दोन टोकं असतात पण पेन एकच असतं. तुम्ही केवळ एका टोकाशी जरी हालचाल केली तरी दुसरं टोक त्याने विचलित होतं. त्याप्रमाणे मनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा शरीरावर घडत असतो आणि शरीरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा मनावरती अगदी अपरिहार्यपणे घडतच असतो. त्यामुळेच लैंगिक संबंध किंवा लैंगिकता ही मनाशी आणि शरीराशी एकसारखी जुळली गेलेली आहे. ती केवळ शारीरिक प्रक्रिया नाहीये किंवा ती एक केवळ मानसिक घटना नाहीये, ते ह्या दोन्ही एकत्रित येऊन घडणारी ही खरं तर घटना आहे.